मॅरेथॉनचं आयोजन केलं सगळ्यांसाठीच होती, महिला पुरुष शिमुरड्यांसाठी देखील होती, तुम्ही सकाळी सकाळी आलात का? प्रत्येक वर्षी आम्ही इथे पोलीस कॅम्पात एका मॅरेथॉनचं आयोजन करतो. आपण पाहता की सगळे इथे रेस पूर्ण हे रेसिंग करतात आपलं वर्ली सिफेसला वगैरे जाऊन, तर मॅरेथॉनमध्ये सगळे धावून आजचे दिवस मजा घेतात. तर आज तिथं आयोजन केलं होतं. सकाळची वेळ आहे, प्रदूषणाची पातळी जी आहे ती खालावत होती, परंतु आता सुधारते. कसं पाहताय तुम्ही, अनेक वेळा प्रश्न उपस्थित केला होता? अनेकदा उपस्थित केलेला आहे, पण अजून उत्तर कोणाकडून येत नाही. मी मुंबई मॅरेथॉनच्या वेळी पण सांगत होतो, आणि आपण पाहताय प्रत्येक दिवशी हजारो लोक आपले लाखो लोक मुंबईत चालत असतात, धावत असतात, योगा करत असतात, आउटडोर एक्सरसाइज करतात, पण हे सगळं करत असताना जो श्वास आपण घेतो तो खरंच स्वच्छ आहे का, शुद्ध हवा आहे का, हा एक प्रश्न आम्ही सतत विचारत आलो आणि उत्तर द्यायला अजून कोणी नाही आहे. आणि ह्याच धर्तीवर आपण पाहताय की रेसकोर्सला देखील आता तिथे त्यांना अंडरग्राऊंड कार पार्क काय करायचं आहे, अजून कन्स्ट्रक्शन काय करायचं आहे, जे मुख्यमंत्री आहेत घटनाभाय ते आणि त्यांचे बिल्डर मित्र ह्यांना रेसकोर्स घेण्याचं आहे. कालच मराठा समाजाला आरक्षण दिलं, मुख्यमंत्र्यांनी स्वतः अध्यादेश राजपत्र काढून आरक्षण दिलं, कशा प्रकारे बघता प्रश्न? मला वाटतं त्याच्यावर अजून विश्लेषण होत आहे, आपल्या माध्यमातून पण होत आहे, तज्ञ पण बोलत आहेत, ते सगळं ऐकल्यानंतरच त्याच्यावर काही बोलू शकू. सर, आरक्षणाचा ज्यावेळेस देत होते त्यावेळेस एकटे मुख्यमंत्री होते तिथे, दोन्ही उपमुख्यमंत्री. मी हेच सांगतोय की हे सगळं विश्लेषण आता आपण चॅनल्सवर वगैरे करत आहात, पहिलं सगळं होऊ दे मग आपण बोलू त्याच्यावर.